उभारणारच असा निश्चय मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेला असला तरी पोलिसांनी मात्र या ठिकाणी आता खडा पहारा ठेवलेला आहे आणि नांदगावकर यांना 149 अंतर्गत कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. दहीहंडी जर साजरी केली तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीस देखील पोलिसांनी त्यांना बजावल्याचं समजतंय. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. स्वाती, मनसैनिकांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंबईतल्या ठाण्यातल्या विविध भागांमध्ये दहीहंडी प्रतिकात्मकरित्या फोडली जाते आणि सरकारचा निषेध केला जातोय. मुंबईतल्या दादर काळा चौकी भागात देखील आता आपण पाहिलं असेल तर मनसैनिकांकडून दहीहंडी फोडली गेलेली आहे. काही ठिकाणी दहीहंडी आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्धार देखील बोलून दाखवला गेलेला आहे. स्वाती, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? खरं तर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात दहीहंडीला जी सकाळी सुरुवात होते ती साधारणतः 8 ते 9 नंतरच मोठी मोठी पथकं बाहेर पडतात आणि दहीहंडी फोडली जाते अशी दरवर्षीची परंपरा असते. कोरोना काळातली सोडली जाते. आताही या दहीहंडीविषयी बोलायचं झालं तर बाळा नांदगावकरांच्या अभ्युदय नगरामधलं हे अभ्युदय जे मैदान आहे किंवा शहीद भगतसिंग मैदान आहे या इथे दहीहंडी करणारच असा निश्चय बाळा नांदगावकर यांनी निर्धार व्यक्त केला. पण त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं पोलिसांचा इथे बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय की पोलिसांनी गाड्यांचा ताफा इथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे. 3-3 इथे मोठ्या गाड्या बाहेरला मिळतात. बाहेर तेवढ्याच गाड्यांचा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची चुमकपणे तेवढीच आहे. म्हणजे एकूणच पोलिसांचा खडा पहारा आहे की बाळा नांदगावकर इथपर्यंत पोहोचणार नाही. आणि दहीहंडी म्हटलं तर दहीहंडी बांधावी लागते आणि मग ती फोडावी लागते. इथे तशा पद्धतीनं कोणतीच योजना नाही आहे. त्यामुळे दहीहंडी कितपत होईल किंवा बाळा नांदगावकर यांचा निर्धार जो आहे तो कितपर्यंत त्यांना सार्थक ठरवता येतो याबद्दल शंका वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भाजपाकडनं आणि सेनेकडनं मनसेकडनं ज्या पद्धतीनं दहीहंडीबाबत आणि हिंदू धर्मीयांच्या या सणाबाबत ज्या पद्धतीनं म्हटलं गेलं आहे तर एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे हा पूर्णपणे पॉलिटिकल स्टंट आहे. कारण दहीहंडी ही कधीही रात्री सहसा केली जात नाही. सकाळपासून ती रात्री उशिरापर्यंत चालते. ती परंपरा दुसऱ्या दिवशीची असते. इथे आपण बघितलं की मनसेने आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशीच रात्री 12 वाजता या दहीहंडी अनेक ठिकाणी सोडली. जसं आत्ताच आपण मनसेची दादरची पण दहीहंडी बघितली. त्यामुळे एकतर ही दुसरी महत्त्वाची गोष्ट की भाजपाकडनं म्हणजे राम कदम यांच्याकडनं जी म्हटली जाते दहीहंडी ती घाटकोपऱ्याची दहीहंडी म्हटली जाते. राम कदमांनी पण आपला स्टँड सकाळी थोडा बदललेला बघायला मिळतो. ते आता म्हणतात की प्रतिकात्मक दहीहंडी आम्ही घेऊन जाणार आहोत पोलीस स्टेशनला. या आत्तापर्यंत त्यांचा जो स्टँड होता तो एकच होता की आम्ही दहीहंडी फोडणारच आहे, आम्ही दहीहंडी करणारच. त्यामुळे एकतर राम कदमांची जी दहीहंडींचं जे जो त्यांचा निर्धार होता तो आपण बघतो की त्यांच्या या समर्थनार्थ भाजपातले कुठलेही नेते त्यांच्या समर्थनार्थ येत आहेत का असं कुठलंही चित्र बघायला मिळत नाही आहे. एकूणच जर आपण राज्यातली स्थिती बघितली मंदिरांच्या आंदोलनाबाबत तर सगळे नेते एकत्र येऊन त्यांनी आपापल्या परीनं राज्यातल्या विविध भागांमध्ये मंदिरांबाबत आंदोलन केलेलं आहे. पण दहीहंडीबाबत मात्र एकटेच राम कदम हे आंदोलन लढताना किंवा एकटे उभे ठाकले असताना बघायला मिळतात. तर मनसे जे आपण आंदोलनाची स्थिती बघितली याचाच अर्थ असा आहे की पूर्णपणे हा एक पॉलिटिकल स्टंट आहे. पॉलिटिकल स्टंट यासाठी कारण एकूणच जर बघितलं की करोना होताना हिंदू मुस्लिम बौद्ध किंवा ख्रिश्चन असा काही भेदभाव करत नाही. स्वाती, पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. अशाच आमच्या सोबत तुम्ही जोडलेल्या राहा. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून मुंबईतल्या अनेक भागांमध्ये ठाण्यामध्ये दहीहंडी साजरी केली जाते, प्रतिकात्मकरित्या दहीहंडी फोडली जाते. आपण पाहिलं असेल तर दादरमध्ये काळा चौकी परिसरात देखील दहीहंडीसाठीची तयारी केली गेली जाईल असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं होतं. मात्र सध्या तिथं काही तयारी दिसत नसली तरी दादरमध्ये संदीप देशपांडेंनी प्रतिकात्मकरित्या दहीहंडी फोडलेली आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडी घडत असताना पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेलेला आहे. सुस्मिता, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? खरं तर मनसेनं यापूर्वीच घोषणा केलेली होती की आमचे हिंदूंचे सण आम्ही साजरे करणारच. काल जर आपण बघितलं तर यासंबंधीच्या नोटिसा सुद्धा पोलिसांनी कार्यकर्त्यांना संदीप देशपांडे यांना बजावलेल्या होत्या. आज सकाळी अगदी 3:30-4 दरम्यान खांडगे बिल्डिंगच्या जवळ दादर पश्चिमेला हा भाग आहे आणि इथं दहीहंडी फोडलेली आहे संदीप देशपांडे यांनी. अगदी छुप्या पद्धतीनं जरी ही दहीहंडी फोडण्यात आलेली असली तरी त्याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेले आहेत. दुसरीकडे पोलिसांकडनं मात्र संदीप देशपांडे यांचा शोध घेतला जात आहे.
ते नेमके या संबंधी काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. एकीकडे बाळा नांदगावकर यांनी काळा चौकी इथे तयारी केलेली आहे, दादरमध्ये सुद्धा आणखीन काही ठिकाणी दहीहंडी फोडण्याची शक्यता मनसेकडनं नाकारता येत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अगदी ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर गनिमी कावा करत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि ज्या पद्धतीनं सरकारने निर्देश दिलेले होते त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीनं मनसेकडनं ह्या नियमांचा भंग जो आहे तो केला जातो आहे. त्यामुळं काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे. काल ज्या ज्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्यांच्या घराबाहेर पोलीस येऊन पोहोचल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. पोलिसांनी मनसेच्या वेगवेगळ्या शाखांवरती सुद्धा बंदोबस्त तैनात केलेला आहे. तिकडे पोलिसांच्या मार्शलिंग हे सुरू आहे. त्यामुळं आज आपण जर बघितलं तर एकीकडे नियमांचं उल्लंघन मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, छुप्या पद्धतीनं दहीहंडी फोडलेली आहे, त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामुळं आणखीन कशा पद्धतीनं कारवाई केली जाते कारण नियमांचं भंग तर झालेला आहेच, परंतु आणखीन काही ठिकाणी दहीहंडी फोडली जाते का, मनसे आक्रमक पद्धतीने या संपूर्ण दहीहंडी उत्सवाला साजरा करते का, हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं असेल. अजिंक्य सुस्मिता, मात्र आपण जसं म्हणाला तसं येत्या काही काळामध्ये अनेक भागांमध्ये दहीहंडी आयोजित करून त्या पद्धतीनं ती साजरी केली जाणार आहे का, त्याबद्दलचं काही नियोजन केलं गेलेलं आहे का? कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं गनिमी कावा मनसैनिकांनी अनेक ठिकाणी करत दहीहंडी पहाटेच्या सुमारास फोडली, आणखी काही भागांमध्ये असेच प्रकार होण्याची शक्यता वाटते. खरं तर म्हणजे महाराष्ट्र सैनिकांनी मनसे सैनिकांनी ज्या पद्धतीनं नोटिसांना न जुमानता म्हणजे फक्त दादरचा आपण जर विचार केला तर 17-18 मनसे कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं नोटिसा पोलिसांनी कालच बजावलेल्या होत्या. यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं तर नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्याच्या बाबतीत सुद्धा आक्रमक भूमिका मनसेनं घेतलेली होती. त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीनं पोलिसांनी कारवाईसाठीच्या नोटिसा पाठवलेल्या होत्या. आज ज्या पद्धतीनं नियमांचा भंग झालेला आहे, एकीकडे काळा चौकी, दादर, माहीम अशा वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं एकूणच नियोजन मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं होणं अपेक्षित आहे आणि याचे पडसाद राज्यभर आपल्याला पाहायला मिळू शकतात. ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये काल रात्री अशा पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर पोलीस इथं पोहोचले, पोलिसांकडनं कारवाई करण्यात येत होती. तेव्हा एकीकडे नियमांची पायमल्ली होते तर दुसरीकडे नियमांच्या बाबतीत पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतात आणि कार्यकर्ते आक्रमक पद्धतीनं आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आज दादरमध्ये तरी ज्या मानाच्या दहीहंड्या आहेत तिथे मनसे सैनिक पोहोचण्याची शक्यता आहे. बिलकुल. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आता मी जाणार आहे. स्वाती, आपण बघितलं असेल तर मनसेकडून मुंबईतल्या इतरही काही भागांमध्ये दहीहंडी साजरी करण्याबाबत कदाचित त्याबद्दलची तयारी केली जाऊ शकते किंवा ही दहीहंडी साजरी केली जाऊ शकते असं बोललं जात आहे, मात्र सध्या त्याबाबतीतल्या काही बातम्या तरी येताना दिसत नाही आहेत. मात्र या सगळ्या आता घडामोडींनंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे. काळा चौकी भागामध्ये बाळा नांदगावकर यांनी आपण दहीहंडी साजरी करणारच असा निर्धार केलेला होता, मात्र त्या ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता बाळा नांदगावकर यांची पुढची भूमिका काय असते हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र भाजपकडून आणि मनसेकडून खास करून मुंबईतल्या ठाण्यातल्या बऱ्याच भागांमध्ये प्रतिकात्मकरित्या दहीहंडी साजरी केली जाती आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. सध्या मुंबईतल्या दादर भागातली ही दृश्य आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी दादर भागात ही प्रतिकात्मक दहीहंडी फोडलेली आहे.